नमस्कार, मी प्रतीक्षा, महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज। मीरावली बाबांच्या दर्ग्याचा संदल उरुसचे मंगळवार व बुधवारी आयोजन। कोरोना महामारीच्या 2 वर्षानंतर संदल उरुसचा सोहळा उत्साहात साजरा करण्याचे नियोजन। नगर कापूरवाडी तालुका नगर पहाडावर असलेल्या सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद इसहाक शाह उर्फ मीरावली बाबांच्या दर्ग्याचा संदल उरुस सोहळा मंगळवारी 16 व बुधवारी 17 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडणार आहे। कोरोना महामारीच्या 2 वर्षानंतर हा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होत आहे। यावेळी कव्वाली, लंगर आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खादिम ए खास वंशावळ विश्वस्त असलेले मुजावर साहेबान अन्सार जहागीरदार यांनी दिली। मीरावली बाबांच्या संदल उरुस निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनास येत असतात। दर्ग्याला 550 वर्षांचा इतिहास असून सर्व धर्मीय भाविक येथे एकत्र पाहावयास मिळतात। धार्मिक एकतेचे प्रतीक म्हणून या धार्मिक स्थळाकडे पाहिले जाते। आजही मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनास येत असतात। मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे दर्गा बंद असल्याने हा सोहळा मुजावर यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला। राज्य सरकारने दर्गा खुल्या केल्या असल्याने यावर्षी भाविक उत्साहाने दर्शनास हजर राहू शकणार आहेत। या संदल उरुस कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मीरावली बाबा ट्रस्ट कमिटी व मुजावरच्या वतीने करण्यात आले आहे। अहमदनगर जिल्हा ही साधू संतांची पावनभूमी आहे। सर्व धर्माचे संत मंडळी ह्या जिल्ह्यात होऊन गेले। संत ज्ञानेश्वर ते संत शेख मोहम्मद महाराजांचा इतिहास सांगणारा हा जिल्हा आहे। जिल्ह्यात संत मंडळींमध्ये मीरावली बाबा हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते। त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली। कापूरवाडीच्या पहाडावर पांढऱ्या रंगाचे घुमट असलेली त्यांची दर्गा आहे। अनेक भाविक मनोभावे दर्शनास पहाडावर येत असतात। यावर्षी संदल उरुस निमित्त भाविकांच्या सोयीसाठी उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आल्याचे साहेबान जहागीरदार यांनी म्हटले आहे।